नागपुर नगर निगम और नागपुर सुधार ट्रस्ट के कुप्रबंधन के कारण हर साल मानसून के दौरान नागपुर में कृत्रिम बाढ़ आती है। इस साल भी 20 जुलाई 2024 को हुई मानसूनी बारिश ने प्रशासन के मानसून प्लानिंग की विफलता को उजागर कर दिया। पिछले साल भी सितंबर 2023 में प्रशासन को शहर की कई सड़कों पर नाव चलाकर नागरिकों को बचाने के लिए मजबूर होना पड़ा था। इस साल भी शहर के कई इलाकों में जल जमा हुआ था और लोगों के घरों में पानी जाने से काफी नुकसान लोगों को हुआ था। इसके खिलाफ नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी ने आंदोलन पुकारा है और नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष व विधायक विकास ठाकरे और महाराष्ट्र कांग्रेस महासचिव विशाल मुत्तेमवार के मार्गदर्शन में हस्ताक्षर अभियान ऐलान आयोजित पत्र परिषद में किया है। इस समय विकास ठाकरे ने कहा कि शहर में बरसाती पानी की निकासी की कोई व्यवस्था नहीं है, जहाँ है भी वह मिट्टी और कूड़े कचरे के कारण बेकार हो चुकी है। साथ ही वे बोले कि नेताओं को खुश करने के लिए प्रशासन अनियोजित तरीके से सड़कों का सीमेंटीकरण करता रहता है। शहर के कई हिस्सों में सीमेंट सड़कों की ऊंचाई नागरिकों के घरों से अधिक है, इसलिए बारिश का पानी सीधे नागरिकों के घरों में घुस जाता है। विकास ठाकरे और विशाल मुत्तेमवार ने आयोजित पत्र परिषद में आरोप लगाया कि इस संबंध में बार बार शिकायत करने के बावजूद नागरिकों को कोई मदद नहीं मिल रही है। आज पत्रकार परिषद घेण्याचं औचित्य असं की आपण पाहिलं असेल की मागच्या दोन आठवड्यामध्ये जो पाऊस झाला आणि त्या पावसामुळे नागपूर शहराची स्थिती काय झाली आणि नागपूर शहराचा असली चेहरा विकासाचा हा समोर आला। आपण पाहिलं असेल की नागपूर शहरामध्ये मागील 10 वर्षात कोट्यवधी रुपयाची विकास कामं झाली, परंतु त्या विकास कामांमुळे या शहरातील जनतेला काय फायदा झाला, या शहरातील जनता सुरक्षित आहे का, या शहरातील जनतेचा जीव सुरक्षित आहे की धोक्यात आहे हे समोर आलं। आणि याला दोषी कोण आहे तर प्रशासन आणि प्रशासनावर पकड नसलेले राजकीय नेते, प्रशासनातले अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या ज्या भोंगळ कारभारामुळे जो मलाई खाण्याचा धंदा आहे त्याच्यामुळेही नागपूरकरांवर परिस्थिती ओढावलेली आहे। मित्रांनो, आपण पाहिलं असेल की अनेक ठिकाणी रस्ते झाले, मग ते सिमेंटचे असो डांबराचे असो, ते रस्ते 2 वर्षातच निकामी झाले, रस्त्यांवर भेगा पडल्या, शहरातल्या पूर्ण स्ट्रॉम वॉटर ड्रेन या पूर्ण चोक आहेत। महानगरपालिकेने पावसाळ्याच्या आधी कुठलीच दक्षता घेतली नाही आणि म्हणून आपण पाहतो की आज हे सगळे चोकेज आहे, त्याच्यामुळे चांगल्या घरांमध्ये पाणी घुसलं आहे, त्यांच्या सामानांचं नुकसान होत आहे। गोरगरीब लोकांच्या झोपड्यांची तर सोडूनच द्या, पण ज्यांचे 2-2 कोटीचे बंगले आहे ते सुद्धा गडर लाईन आणि स्टॉर्म ड्रेनमुळे त्रस्त आहे। मेट्रोचं काम झालं, अनेक ठिकाणी मेट्रोच्या कॉलममुळे या गडर लाईन नेस्तनाबूत करण्यात आल्या। तर मला वाटतं की नियोजन शून्य जी दूरदृष्टी आहे त्याच्यामुळे हा झालेला सत्यानाश शहराचा आहे आणि याला कारणीभूत कोण आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। मित्रांनो, या शहरामध्ये चिकनगुनिया डेंगूचा थैमान आहे। हा चिकनगुनिया डेंगू कशामुळे झाला आहे, याला जबाबदार कोण, या शहरातील स्वच्छता होत आहे का, कचरा उचलणाऱ्या कंपन्या या 10-10 दिवस कचरा उचलत नाही, त्यामुळे या शहरातील जनतेचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। आणि म्हणून मला वाटतं की आपण या परिस्थितीत नागपूर शहराचे बेहाल होण्यापेक्षा आपण प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आज काय नेमकं या नागपूर शहरातल्या लोकांना मूलभूत सोयी पाहिजेत त्याकडे पाहण्याची गरज आहे, तसा प्लॅन तयार करून मला वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये या शहराचा विकास झाला पाहिजे। नागपूर शहरामध्ये याच्या आधी अनेकदा पाऊस झाला अशी परिस्थिती कुठेही आलेली नव्हती, परंतु या 10 वर्षातच ही परिस्थिती का आली, या 10 वर्षात विकासाचे कामं झाले त्याच्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरून झालं काय, म्हणून याच्यासाठी पूर्ण चौकशी करण्याची गरज आहे। एक प्रशासनाने मास्टर प्लॅन बनवला पाहिजे,
की प्रत्येक वस्त्यांमधील पाण्याचा निचरा होऊन तो नाल्यामध्ये कसा जाईल, प्रत्येक वस्त्यातील आपण जे गडर लाईन्स आहे त्या निकामी झाल्या आहेत काय, त्या दुरुस्त करून नवीन टाकल्यामुळे तेथील लोकांचं आरोग्य सुरक्षित राहील का, या सर्व गोष्टींसाठी एक मास्टर प्लॅन बनवण्याची गरज आहे. आणि कोणत्याही विकासाचं काम करत असताना त्या विकासाच्या कामामुळे जनतेला काही नुकसान पोहोचेल काय. आपण पाहाल असेल की सिमेंटच्या रस्त्यांचे थर दिले, दोन भागातलं पाणी पूर्ण दोन भागातच राहून झालं, त्याचा निचराच नाही होत, ते नाल्यापर्यंत पोहोचतच नाही, तर अशी परिस्थिती का बरं आली याची पूर्ण चौकशी व्हावी. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नागपूरवासियांचा जीव सुरक्षित रहावा यासाठी सरकारनं प्रशासनानं एक मास्टर प्लॅन बनवावा अशी आमची मागणी आहे. इसी के साथ ही विशाल मुत्तिमवार ने कहा कि नागपुर शहर की वर्तमान और भविष्य की जरूरतों के अनुसार योजना बनाने की आवश्यकता है. ड्रोन की मदद से शहर के जल विज्ञान विश्लेषण और रिमोट सेंसिंग मैपिंग से शहर में जल प्रवाह के बारे में विस्तृत जानकारी मिल सकती है. साथ ही पिछले 20 साल से आंकड़ों की मदद से शहर में कितनी बारिश होती है, इसका असर किस हिस्से पर पड़ता है, ये जानकारी मिल सकती है, जिससे पहले से योजना बनाना आसान हो जाता है. भ्रष्ट अधिकारियों और ठेकेदारों की मनमानी के कारण हर साल शहर में कृत्रिम बाढ़ आती है, इसके खिलाफ हस्ताक्षर अभियान का आयोजन क्या है. इथे दोन तीन मुद्दे आपल्या समोर मांडू इच्छितो. सर्वप्रथम जसं विकास भाऊ बोलले की शहराचा प्रत्येक शहरामध्ये एखाद्या विकसित शहरामध्ये एक मास्टर प्लॅन असावा, कारण की आपलं जे शहर आहे ते 35 लाखाचं आता आणि पेरिफेरियल एरियाजमध्ये धरून 40 लाखाचं आपलं शहर झालेलं आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये या शहराची लोकसंख्या सतत वाढत जाणार आहे आणि आपण अवघ्या 5 वर्षामध्ये 50 लाखच्या घरात जाणार. अशा परिस्थितीमध्ये नागपूर शहराचा जो डेव्हलपमेंट होत आहे, तर समोरच्या दृष्टिकोनातून भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्या आपल्या शहराच्या गरजा आहेत त्याप्रमाणे विकास कामं झाली पाहिजेत अशी आमच्या काँग्रेस पक्षाची मागणी आहे. आणि त्याचबरोबर आज पाण्याची जी समस्या, आज जो घरोघरी पाणी गेलेलं आहे ते कशामुळे झालं, ते आत्ताच जे विकास भाऊ मी तुम्हाला सांगितलं की स्टॉर्म वॉटर ड्रेनेज जे तयार झाले आहेत तर त्याचं एक ऑडिट झालं पाहिजे. आणि कुठलं स्टॉर्म वॉटर ड्रेनेजनी कुठलं पाणी कुठल्या एरियामध्ये डिस्चार्ज होतो आहे, फ्लड एरियाज कुठले आहेत, लो लाईंग एरियाज कुठले आहेत, तर आपल्या शहराच्या टोपोग्राफीप्रमाणे रिमोट सेन्सिंग करून हे सगळे एरियाज आयडेंटिफाय झाले पाहिजे. आणि जे आपले छोटे छोटे नाले आहेत ज्याच्यावरती अवैध कन्स्ट्रक्शन झालेलं आहे तर त्या अवैध कन्स्ट्रक्शनवरती कारवाई झाली पाहिजे. आणि जिथे नाले मोठे करण्याची गरज आहे तिथे ते करण्याची ती उपाययोजना केली पाहिजे. अशा अनेक उपाययोजना घेऊन काँग्रेस पक्षाने VNIT आणि नीरीच्या काही एक्सपर्ट्स आणि प्रोफेसर्सबरोबर बोलून आम्ही काही उपाययोजना या प्रशासनाकडे सोपवणार आहे आणि जनतेमध्ये जाऊन आम्ही एक हस्ताक्षर मोहीम काँग्रेस पक्षातर्फे आम्ही इथे लॉन्च करत आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांचं मतसुद्धा ऐकून काय उपाययोजना करता येतील, एक्सपर्ट्सचं काय म्हणणं आहे आणि आपल्या जनतेची काय मागणी आहे याला घेऊन आम्ही एक निवेदन प्रशासनाला आम्ही सबमिट करणार आहे. आणि त्यामुळे आज आम्ही एक सिग्नेचर कॅम्पेनचं लॉन्च काँग्रेस पक्षातर्फे करतो आहे. आम्ही घरोघरी जाऊन लोकांमध्ये जाऊन जे जे प्रभावित क्षेत्र आहे तिथे जाऊन लोकांची मत आणि त्याच्यामध्ये त्यांची सहमती घेऊन आम्ही प्रशासनाला आमच्या काँग्रेस पक्षातर्फे एक निवेदन देणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही उपाययोजना सुचवणार. फक्त आमचं काम काही जे सत्ताधारी आहे त्यांना क्रिटिसाईज करण्याचं नाही, पण आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करून काय उपाययोजना आहे, काय करता येईल हे सगळं सुचवण्याचं काम येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही करणार आहे. आम्ही त्या पद्धतीनं एक पिटिशन, ऑनलाईन पिटिशन सुद्धा केली आहे, त्याची माहिती आपल्याला प्रेस नोटमध्ये आम्ही दिलेली आहे. त्याचबरोबर आम्ही घरोघरी जाऊन लोकांच्या सह्या घेणार आहे, त्यांचं मतसुद्धा जाणून घेणार आहे. आणि संपूर्ण नागपूरमध्ये सन्माननीय अध्यक्ष विकासभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये साही मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची जी मोहीम आहे ती राबवली जाईल. आणि येणाऱ्या दिवसामध्ये लोकांचं मत जाणून आणि या एक्सपर्टचं ओपिनियन घेऊन आम्ही निवेदन हे शासनाकडे सादर करणार आहे. धन्यवाद.
कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।